वाल्यांचं मान सन्मान ठेवणं महत्वाचं आहे. सोपा विषय आहे साहेब, तुम्ही हायकोर्टात अपमान, तुमच्या या बोलण्यात नाही ते की तुम्ही हायकोर्टात अपमान करताय. तुम्हाला 15 दिवस लागणार आहेत, मी 1 तासात बघा पूर्ण साफ करून देतो तुम्हाला. एक माणूस नाही दिसणार, दिसला ना तर पद सोडीन मी माझं. सन्माननीय रासाहेबांनी एक मोर्चा काढला होता, तो विषय होता की 150 मीटर पर्यंत रस्त्यावर रेल्वे स्टेशनला फेरीवाले मुक्त झाले पाहिजे. आमच्या ठाण्यात झालं, कल्याणमध्ये झालं, आंबा डोंबिवलीत झालं, आमच्या राजूदादांच्या आंदोलनानंतर आपल्या बदलापूरमध्ये पण झालं. तुम्ही वाल्यांचं मान सन्मान ठेवणं महत्वाचं आहे. हायकोर्टाची ऑर्डर आहे की 150 मीटर पर्यंत कोणी बसू नये, त्यात काहीच लाड झाले नाही पाहिजे. सोपा विषय आहे साहेब, तुम्ही हायकोर्टात अपमान, तुमच्या या बोलण्यात नाही ते की तुम्ही हायकोर्टात अपमान करताय. जसं हायकोर्टची ऑर्डर आहे तसा संसदेचा कायदा सुद्धा आहे, फेरीवाला झोन घोषित करा. तुम्ही करा ना, माझं काय मत आहे त्याच्यासाठी कॉम्प्रो करून करू नका ना. हायकोर्टाने जो ऑर्डर दिलाय, हायकोर्टाची जी ऑर्डर आहे 150 मीटर पर्यंत सगळी साफसफाई यावी ती करा, त्याच्यानंतर तुम्ही बनवत बसवा ना फेरीवाले झोन. त्यासाठी लाड पुरवू नका ना साहेब. फेरीवाला झोन पण झाले, सर्वे पण झाला, त्याला उठवा, त्यांना कधीपासून उठवणार तुम्ही? 15-20 दिवसांचा वेळ लागेल. आपण काय 15 दिवस, एक साहेब मला मोका द्या आणि 1 तासात साफ करून दाखवू तुम्हाला. आपण करू ते आणि इथे पुढे 150 मीटरची पट्टी मारून माझं काय मत आहे सोडा ना साहेब. तुम्हाला 15 दिवस लागणार आहे, मी 1 तासात बघा पूर्ण साफ करून देतो तुम्हाला. एक माणूस नाही दिसणार, दिसला ना तर पद सोडीन मी माझं. फक्त त्यांनी थोडं सहकार्य करावं, तुम्ही थोडं सहकार्य करावं. आता तुम्ही म्हणताय म्हणून प्लॅनिंग करायचं, ओके 15 दिवस प्लॅनिंगला दिलं. 15 दिवसानंतर जर एकही दिसला तर मी वैयक्तिक स्वतः त्या रस्त्यावर उतरीन आणि ते मग जे काय होईल त्याला जबाबदारी तुमच्या प्रशासनाची असेल. पण या प्लॅनिंगला 15 दिवस मागितले, अपेक्षा 15 पण 16 दिवस माझा असेल हेही मी तुम्हाला सांगून ठेवतो. 16 दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून तो दिवस माझा सुरू होईल आणि मी या काय पोरा या लोकांच्या भरोशावर नाही बसणार, मी वैयक्तिक स्वतः येईन. तुम्ही माझ्या या सगळ्या पोरांना अरेस्ट करा तर मी बदलापूर अंबर उल्हासनगर इकडची पोरं बोलून ते करून घेईन, पण करून घेईन. मी तुम्हाला एक कसं कसं साफ होतोय दाखवून देईन. तुम्ही काय करणार, माझ्या टीमला अरेस्ट करणार? ओके करा. मी बदलापूरवाले बोलवीन, कल्याणवाले बोलवीन, डोंबिवली सगळ्यांना अरेस्ट करणार का? तुम्ही किती लोकांना माझ्या अरेस्ट करणार? 16 आजपासून 16 दिवस मारा, त्यात तुम्ही चांगलं काहीतरी कराल, मी येऊन तुमचा सत्कार करीन, असं काहीतरी चांगलं काम करा. ठीक, चला याच्या बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.